देवा पहाटेचा हा प्रहर आता काही वेळातच सरेल आणि सूर्योदय होऊन दिवसाला प्रारंभ होईल. आज दरबारात आपली भेट व्हावी म्हणून तिम्मा शेठ त्यांची कन्या आणि सारं कुटुंब तयार होत आहे. आज साऱ्या सृष्टीला आपल्या आणि म्हाळसा यांच्या भेटीची ओढ लागली आहे देवा. काय झालं देवा? तिम्मा शेठच्या कुटुंबाची आणि आमची दरबारात गाठभेट होणार आहे. त्यांचे कन्यारत्न अर्थात म्हाळसा हिच्या विवाहाची बोलणी करायला येणार. म्हाळसाला घेऊन आज कृतयुगात प्रथमच आमची आणि तिची गाठभेट होणार आहे. प्रधानजी किती मजेशीर प्रसंग आहे नाही? जिचे आमच्याशी जन्मोजन्मीचे संबंध याज आमच्या समोर अनोळखीपणाने येणार आहे. मोहिनी रूपात समुद्र मंथनाच्या वेळी मी माझं हेच रूप धारण केलं होतं देवा. त्यावेळी आपणास मोहिनी रूपाची भुरळ पडली होती. हे देवी पार्वतींच्या नजरेतून सुटलेलं नाही आणि म्हणूनच कृतयुगात मोहिनी रूपात मी आपली भार्या होईन असं आश्वासन देवी पार्वतींनी आपणास दिलं. आज कृतयुगात म्हाळसा यांचा जेजुरीत जेव्हा प्रवेश झाला तेव्हा मी माझ्या याच रूपाने आपल्या दुसऱ्या रूपाचं स्वागत केलं देवा. देवा दरबारातली सगळी व्यवस्था झालेली आहे, आपण लवकर तयार व्हावे. अगं ठेव की तिकडं, मी आधी कामच करते ना. मग आता अगं बस की वाईच. बानू तुला सांगायचं होत, पाड्यावर महाराज आलं त्याने तुला शिवभक्त म्हणून ओळखलं, तू व्रत करायला लागलीस. नाही हे समजा ठीक आहे, पण आजा जे म्हणतो ते बी काही चुकीचं नाही अगं. म्हणजे
तुला भी वाटतं की माझं चुकतं. नाही तसं नाही. तू बेलाचं पान खाल्लं आणि पारड भरलं, पण तू बदललीस बानू. पहिली बानू लई वेगळी होती, आता नुसती येड लागल्यासारखी पूजाच करायला लागलीस. काम विसरलीस. आजा चिडणार नाही वय. मला ठाव आहे की बाला माझी काळजी आहे. त्यांनी माझ्यापेक्षा चार पावसाळा जास्त पाहिलं आहे. तर मला हे कळत नाही की त्याला भ्या का आहे की मी त्याच्यापासून दूर जाणार आहे. हा ग एरवी बरा असणारा आजा असा देवाचा किंवा महाराजांचा इशारा काढल्यावर कासा विस्का होत असेल ग. काय माहित. पण हे खाय बर का बानू, तुझ्याविषयी बोलायला घाबरतात समजे पाड्यावर. यो आजा कधी रागानं उठून कोणाशी भांडायला लागल त्याचं काय सांगता यायचं नाही. आजशी बोलणार आहे ना. कधी कधी मला त्याची लय काळजी वाटते. आणि माझ्याशिवाय दुसरं त्याला हाय तरी कोण ग. बानू अजून एक सांगायचं होत. सांगल सांगल म्हणले पण राहून गेलं. सांग की. अग आजकाल लई गोड दिसायला लागलीस. काय बाय. काय झालं लतिका, मला कळत नाहीये काय होत आहे. अग स्वाभाविक आहे, असं होणारच. मला कळू शकत नाही. तुला नाही कळू शकत माळसा. कोणाला काहीही न सांगता अचानक काही करू नकोस. कधी कधी मला तुझी खूप भीती वाटते. लतिका Yeah.
देवा, आज साऱ्या जेजुरीत अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरण आहे. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अत्यंत आनंद आहे. देवा, नेवासे स्थित तिम्मा शेठ यांनी त्यांच्या कन्येचा विवाह आपल्याशी व्हावा या हेतूने आपणास विवाहाच्या प्राथमिक बोलणीचा प्रस्ताव पाठवला आणि आपण त्यांना भेटावयाची अनुमती देखील दिलीत. देवा, आपल्या भेटीसाठी तिम्मा शेठ, त्यांची कन्या आणि कुटुंब अगदी आतुर झालेत. तिम्मा शेठ यांना इथे सन्मानाने आणले जावे. आपले औपचारिकरित्या स्वागत करतो. आज हा क्षण आमच्यासाठी मोठा भाग्याचा आहे. आम्हाला साक्षात आपल्या भेटीचा लाभ मिळाला. तिम्मा शेठ यांची कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा हिचा विवाह आपल्याशी व्हावा असा मानस घेऊन तिम्मा शेठ नेवाशाहून जेजुरीस संपूर्ण कुटुंबासह आले आहे. आपली अनुमती असेल तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबास आपल्या भेटीसाठी येण्यास सूचित करू इच्छितो. चल. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. अनुमती शिवाय मी बोलत आहे याबद्दल क्षमा असावी. मी जेजुरीत आले तेव्हा जेजुरीत पाऊल ठेवण्याआधी माझी एक अट होती. राज्याच्या प्रधानांनी मला बंधू या नात्याने एक वचन दिले होते. ती माझी इच्छा पूर्ण करण्यात येईल. माझ्या विवाहाच्या बोलणीसाठी जेजुरीच्या राजांनी त्यांची एक खूणगाठ माझ्याकडे असल्याचे सांगितले. ती असेल तरच येथे येण्याची अनुमती होती. माझा एक साधा प्रश्न आहे. ही खूणगाठ त्यांचीच आहे का याची मला साक्ष पटवून द्या.
माझ्याकडे जी वस्तू आहे तशीच वस्तू त्यांच्याकडे असेल तरी साक्ष पटली हे मी मान्य करते। देवा मी प्रधान आणि बंधू ह्या नात्याने जरी धर्मसंकटात पडलो असलो तरी ही खूणगाठ पटविण्याचे कार्य मला पार पाडावेच लागेल।